वापस लो किसान विरोधी बिल, वापस लो किसान विरोधी बिल, वापस लो। मुर्दाबाद मुर्दाबाद केंद्र सरकार। अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून देशभरातल्या 260 शेतकऱ्यांच्या संघटनांनी या विधेयकांना विरोध करण्याची भूमिका घेतली आहे। आज देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून या विधेयकाला विरोध करतोय, कारण आम्ही शेतकऱ्याला मुक्त करतो, शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य आता अस्तित्वात आलं असा पुतना मावशीचं प्रेम दाखवून खरं तर ही विधेयकं म्हणजे शेतकऱ्याला खड्ड्यात घालणारी ही विधेयकं आहेत। स्वातंत्र्यापासून शेतकऱ्यांना जो हमीभावाचं संरक्षण होतं ते चोर पावलांनी काढून घ्यायचं आणि शेतकऱ्याला कॉर्पोरेट कंपन्या किंवा मोठ्या व्यापाऱ्यांच्या हवाली करायचं हाच याच्या पाठिंबाचा डाव आहे। देशामध्ये एकूण जे अन्नधान्य उत्पादित होतं त्यापैकी 30% अन्नधान्य हे भारत सरकार खरेदी करतं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून किंवा नापेडच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ज्या भारत सरकारच्या कंपन्या आहेत त्याच्या माध्यमातून। कायदा हमीभावानं खरेदी करावा असं नाही आहे, पण नैतिकता म्हणून किंवा जबाबदारी म्हणून केंद्र सरकारच्या ह्या कंपन्या हमीभावाच्या दरानं शेतीमाल खरेदी करतात आणि त्यामुळं देशभरातल्या अन्नधान्याच्या किमती जवळपास हमीभावाच्या आसपास रेंगाळत राहतात। भविष्यामध्ये जसं एअर इंडियाचं खाजगीकरण झालं, BSNL खाजगीकरणाच्या मार्गावर आहे, त्याच मार्गानं नाफेड आणि भारतीय खाद्य निगम FCI यांचंही खाजगीकरण होणार आहे आणि या FCI ची एक गोडावणं देशभरामध्ये हजारो आहेत, ती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत, त्याचे अब्जावधी रुपयाची किमती आहेत, ही सगळी मालमत्ता घशात घालायचं हा डाव आहे। 25,000 कोटीला आत्ता फक्त बिग बजार रिलायन्सने खरेदी केलेला आहे, त्यांचा डोळा हा FCI च्या गोडाऊनवर आहे, FCI च्या मालमत्तेवर आहे आणि ही सगळी लूट झाल्यानंतर मग भविष्यामध्ये आम्ही आमचा उत्पादित झालेला शेतीमाल यांनाच विकायचा आणि ग्राहकांनी त्यांच्याकडूनच खरेदी करायचं, ते सांगतील तशी शेती आम्ही करायची आणि ते सांगतील तसंच आम्ही पेरायचं असं हे सगळं कारस्थान आहे। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य इथं संपणार आहे आणि आम्ही म्हणून त्याला आम्ही विरोध करतोय। ज्याप्रमाणे पंजाब आणि राजस्थान